शेतकरी बांधवांना योग्य व सबसिडी असलेले बियाणे वेळेवर तसेच मुबलक प्रमाणात पुरवण्यात यावेत यासाठी धुळे ते जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कृषी अधिकारी यांची बैठक घेण्यात आली तातडीने शेतकरी बांधवांना योग्य बियाणे आजच पुरवण्यात यावेत असे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे व आमदार काशीराम पवरा यांनी सांगितले दु� असता अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ताबडतोब बियाणांचा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळेतील जिल्हा परिषद कार्यालयात अध्यक्ष डॉक्टर तुषार दे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता बैठक घेण्यात आली यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पवरा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के डी पाटील थाळनेर येथील एकनाथ सिंग जमादार जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांच्यासह जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी श्री सोनवणे महाबीज जिल्हा व्यवस्थापक श्री कोटकर इतर अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दोन हजार वीस एकवीस अनुदान बियाणे योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना अनुदानित दराने महाबीज बियाणे देण्यात येत आहे कृषी विभाग कार्यालय महाबीज अधिकृत विक्रेते कृषी विभाग यांना पिके व पिकांची जात नमूद केली असून विशेषतः हरभरा या पिकासाठी राजविजय हरभरा काबोली हरभरा यांना प्राधान्याने न म्हणता जबरदस्तीने इतर बियाणे घेण्यास शासनाचा कृषी विभाग भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले आहे